नमस्कार, SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पळत आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग 9व्यांदा फडकावला राष्ट्रध्वज. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन. बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सांगलीत अमृत महोत्सवी ध्वजारोहण संपन्न. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित. भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलणार. देश लुटून पळून गेलेल्यांना परत आणणार. पंतप्रधान मोदींची देशवासियांना ग्वाही. शिंदे गट नावालाच खरी सत्ता. भाजपाचीच 80% निधी भाजपाला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20%. मिरजेत न भूतो न भविष्य अशी 15 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली संपन्न. पोलीस बँड, हत्ती, घोडे यांचा 250 फूट लांबीचा तिरंगा शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी. दहिसर मधून 57 वर्षीय संशयित ताब्यात. मिरजेत 75 रुग्णवाहिकांची रॅली काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा. रुग्णवाहिका चालक मालक संघटना, मिरज शहर उपक्रम. सर्वांच्या मनात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना सरकार निश्चित राबवेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला थेट ST चालवण्याचा अनुभव. यावेळी जयंत पाटील ST बस चालवत असल्याचं पाहून अनेक जण आश्चर्य करत होते व्यक्त. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.